भरउन्हात तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतला असेल, मात्र आता तुम्हाला भर पावसात त्याच वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायचा असेल तर आता अजिबात मागे हटू नका. आपला मान्सून हॉलिडे प्लॅन लगेच बुक करा आणि पोहोचा मालवण जवळील कोळ खाडीपात्रातील ड्रीम आयलंड इथं. पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी खास मान्सून वॉटर स्पोर्ट्स. पाहूया स्पेशल रिपोर्ट. पर्यटनाची राजधानी असलेल्या मालवणात पर्यटन व्यवसायात आमूलाग्र बदल घडून येताना दिसत आहेत. दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ मालवणकडे वळत आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने मालवणचे जलक्रीडा पर्यटन हे बंद झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांना या जल पर्यटनाचा आनंद लुटता येत नव्हता. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांना आंबोली शिवाय पर्याय नव्हता. मात्र आता या पावसाळ्यातही पर्यटकांना जल पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. पर्यटन व्यावसायिक सतीश आचरेकर यांच्या पुढाकारातून कोळंब खाडीत ड्रीम आयलंड येथे मान्सून वॉटर स्पॉट सुरू करण्यात आले आहेत. पर्यटकांसाठी नवे दालन खुले झाले आहे आणि तेही पावसाळ्यात. मान्सून वॉटर स्पॉट सोबत अरबी समुद्र व कोळंब खाडी पात्राला लागून असलेले ड्रीम आयलंड हे पर्यटकांचे खास आकर्षण राहणार आहे. या आयलंड वरून एका बाजूने अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूने खाडीपात्राचा मनमोहक नजारा पर्यटकांना पाहता येणार आहे. आज कोळंब खाडीपात्रातील ड्रीम आयलंड येथे या मान्सून वॉटर स्पोर्टचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोळंब सरपंच सौ प्रतिमा भोजने, उपसरपंच सौ समीरा बांदेकर, सौभाग्यश्री शेलटकर, माजी सरपंच आबा कोळंडे, बबन कोळंडे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान तालुकाध्यक्ष, नगरसेवक मंदारकेणी, राष्ट्रवादीचे भाई कासवकर, बाल्या आडिवरेकर, अमित आडिवरेकर, रोहन आचरेकर, गीतेश जोशी, रोहित कवटकर, विशाल मोडक यांसह कोळंब व धुरीवाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. शुक्रवारी पहिल्याच दिवशी पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बीच ज्याला नाव या ठिकाणी नामकरण आपण केलेलं आहे, या रस्त्यावरून बघताना किंवा साहेब हॉटेलच्या समोरून बघताना या बीचची भुरळ लोकांना पडायची, पण लोकांना या ठिकाणी येण्याची संधी मिळत नव्हती. आणि खरोखरच या वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून एकदम सेफ असलेला, म्हणजे जिथे असलाच धोका नाही किंवा पर्यटकांना सेफ्टी असलेला असे ही खाडी आणि या खाडीत होणारा वॉटर स्पोर्ट्सचा नवीन शुभारंभ, खरोखरच या बीचमुळे या भागातलं एक वैभव प्राप्त होण्यास पुढ भविष्यात संधी निर्माण झालेली आहे. आणि या भावा मला या ठिकाणी मोठी आशा वाटते की ह्या बीचचं खरोखरच नावलौकिक या पर्यटनदृष्ट्या असलेल्या सगळ्या बीचपेक्षा मोठा नावलौकिक या बीचचा होईल असं मला वाटतं. आणि खाडी गजबजून या ठिकाणच्या लोकांना प्रचंड प्रमाणात यानंतर रोजगार या ठिकाणी निर्माण होईल अशी आशा मला या ठिकाणी वाटते. त्याच्यामुळे हे ड्रीम आयलंड बीचमध्ये या ठिकाणी ज्या लोकांना पावसानंतर चिवला बीचला किंवा इतर ठिकाणी बंद झाल्यानंतर सेफ्टी असं कुठचं बीच नव्हतं, त्याच्यामुळे वॉटर स्पोर्ट्सचं सगळं साहित्य वर काढून ठेवावं लागायचं, पण या ठिकाणी लोकांना या ठिकाणी खाडीत आता पावसातही या ठिकाणी सेफ असं वॉटर स्पोर्ट करायला मिळणार आहे. आणि हे पावसातलं वॉटर स्पोर्ट हे आकर्षण आहे आणि येणारे पर्यटकही या ठिकाणी खरोखरच या सेफ्टी आणि कसलाच धोका नसलेल्या या खाडीत वॉटर स्पोर्ट करताना आनंद लुटताना खरोखर त्यांना समाधान वाटेल. आणि मच्छीमार तरुणांना या ठिकाणी भविष्यात मोठा रोजगार मिळेल, या ठिकाणी आता ही सुरुवात असेल आणि नंतर या ठिकाणी गजबजलेले हॉटेल्स आणि या ठिकाणी गजबजलेले उद्योगधंदे दिसतील आणि या ठिकाणच्या स्थानिक तरुणांना यात संधी मिळेल, यात कोणतीही शंका नाही. आणि खरोखरच भविष्यात यात नववैभव या ठिकाणच्या सगळ्या बीचला आणि या खाडीला निर्माण होईल असं मला वाटतं. लागून आम्ही एक नाव स्थापन केलं आहे ड्रीम आयलंड. या ठिकाणी ड्रीम आयलंड हे मान्सून वॉटर स्पॉट आहे. मान्सून वॉटर स्पॉट अशा ठिकाणी केलं आहे की कितीही पाऊस लागला किंवा कितीही काही समुद्र खवळला तरी या ठिकाणी पाणी हे आजला तुम्ही बघताय या प्रकारे शांतताच असते. या ठिकाणी हे लोकल आमचे आहेत आबा कोंडे यांच्या मदतीने, माजी सरपंच आबा कोंडे यांच्या मदतीने आम्ही या ठिकाणी हा वॉटर स्पॉट राबवलेला आहे. झांसी से आए हैं उत्तर प्रदेश से और यहाँ पे हम लोग का गोवा में ट्रिप था, 3 दिन का स्टे था और यहाँ पे ये एडवेंचर्स क्लब के द्वारा ये ऑर्गेनाइज किया गया जिसमें बहुत इन्जॉय किया. ये नई बोट आई है, इसमें बोट में हम लोगों ने ये एडवेंचर्स बहुत अच्छा स्पोर्ट्स लगा, हम लोगों को इन्जॉय किया, बहुत मस्ती करी है और जो ड्राइव कर रहे थे वो भी बहुत ही मस्त बंदे हैं, उन्होंने फुल इन्जॉय कराया है. और आपके लिए मेरी शुभकामनाएं हैं कि आगे बहुत अच्छा आप लोग ऐसे ही एडवेंचर्स करते रहें और एडवेंचर स्पोर्ट्स को बढ़ावा दें. धन्यवाद.
Thank you.